नमस्ते फ्रेंड्स, स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत मसाला ताक, याला मठ्ठासुद्धा म्हणतात। हा मठ्ठा पित्तासाठी किंवा पचनासाठी सर्वोत्तम गुणकारक आहे। चला तर मग साहित्य बघूया। दही एक वाटी, जिरे पूड एक छोटा चमचा, साधं मीठ अर्धा छोटा चमचा, काळं मीठ अर्धा छोटा चमचा, 5 लसूण पाकळ्या, आलं, 1 मिरची, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आलं, मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पुदिन्याची पाने, जिरे पूड, काळं मीठ, साधं मीठ, हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। मिश्रण थोडंसं बारीक झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी दही घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्या। इथे आपला व्यवस्थित मसाला सगळा एकत्र झाला आहे। आता यामध्ये 2 ग्लास पाणी घाला। दही जर जास्त आंबट असेल तर पाणी वाढवलं तरी चालेल। इथे मी साधं दही घेतलं आहे, साईचं दही घेऊ नका। साईचं दही घेतल्यामुळे त्याला मलई येते आणि सगळा मसाला आपला मलईला चिटकून वरती येईल। मसाला ताक आपलं एकसारखं होणार नाही, त्यामुळे साई काढून लावलेलं दहीच घ्या। उन्हाळ्यामध्ये एनर्जी येण्यासाठी हे मसाला ताक अत्यंत उपयोगी आहे। उन्हाळ्यामध्ये लग्न कार्य असल्यास हा मठ्ठा आवर्जून केला जातो। इथे आपलं मठ्ठा किंवा मसाला ताक पिण्यासाठी तयार आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे। बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। भेटूया पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद।